नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या धड्याला याआधी सुरुवात केलेलीच आहे पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे हा आपल्या दुसऱ्या धड्याचा दुसरा व्हिडिओ आहे चला तर मग आपण आपल्या दुसऱ्या पार्टला सुरुवात करूया बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग थिंग्सच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या होत्या त्यामधल्या तुम्हाला काही आठवत आहेत का पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण बघितली होती ग्रोथ त्यानंतर आपण पाहिलं होतं रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिकसुद्धा आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत पुढच्या कॅरेक्टरिस्टिकने पुढची कॅरेक्टरिस्टिक जी आहे लिव्हिंग थिंग्सची ती आहे रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट तुम्हाला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण रिस्पॉन्स देत असतो रिस्पॉन्स देणं म्हणजे काय प्रतिक्रिया देणं बघा इथे हे आ, मिमोसा ट्री आहे मिमोसा ट्री म्हणजेच लाजाळूचं झाड या लाजाळूच्या झाडाला जेव्हा तुम्ही हात लावता तेव्हा त्याची पानं आपोआप मिटताना आपल्याला दिसतात बंद होताना दिसतात म्हणजेच काय आहे की तुमच्या टचला ते रिस्पॉन्ड करतंय ते प्रतिक्रिया देत आहे बाय क्लोजिंग इट्स लीव्ज त्याचप्रमाणे ह्या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय एक व्यक्ती आहे ज्याने एका गरम प्लेटला हात लावले आणि त्याने आउच म्हणून हात लगेच मागे घेतलेला आहे तर स्टिम्युलस काय होता की तो गॅसवरती जो काही जी काही प्लेट आहे ती गरम होती आणि त्याला त्याने टच केला आणि आउच असं म्हटलं आऊच हा त्याचा काय झाला रिस्पॉन्स झाला म्हणजेच काय आहे की आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना रिस्पॉन्स देत असतो जसं तुम्हाला माहिती आहे ड्युरिंग द डे यंग सनफ्लावर प्लांट्स ट्रॅक द सन फ्रॉम ईस्ट टू वेस्ट तुम्ही जर कधी गावी गेला असाल तर सनफ्लावर्सची जी शेती असते ती जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर ज्या ठिकाणी सूर्य असतो त्या ठिकाणी त्या सनफ्लावर्सचे आपल्याला तोंड झालेलं दिसून येतं म्हणजे ते सुद्धा सन सारखे ईस्ट टू वेस्ट मूव्ह होत असतात मग हा सुद्धा त्यांचा काय आहे एक रिस्पॉन्स आहे त्यांच्या स्टिम्युलसला त्यांच्या एन्व्हायरमेंटला ते देत रिस्पॉन्स देत आहेत आणि त्याचप्रमाणे ही जी एक वेल वाढताना आपल्याला दिसते तुम्हाला माहिती आहे की वेल म्हणजेच क्रीपर किंवा क्लाइंबर हे जेव्हा वाढतात तेव्हा त्यांना सपोर्टची गरज असते आणि हे सपोर्ट काय आपण जाऊन देत नाही त्या ऑपऑपच त्यांना जो काही सपोर्ट अवेलेबल होतो त्या बाजूने वाढतात आणि तो सपोर्ट स्वतःचा स्वतःच मिळवत असतात म्हणजेच ते काय करत आहेत त्यांच्या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करतात आणि मुवमेंट करतात आपण म्हणतो की प्लांट्स एकाच जागी स्थिर असतात ते मुवमेंट करत नाहीत मग आता इथे प्लांट्सच्या मुवमेंटची कितीतरी उदाहरणं आपल्याला दिसत आहेत म्हणजेच प्लांट्समध्ये सुद्धा आपल्याला मुवमेंट ही कॅरेक्टरिस्टिक दिसते मुवमेंट म्हणजे फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं असं नाही तर रूट्स असतात प्लांट्सचे जे पाण्याच्या शोधात जमिनीमध्ये जातात मग ही त्यांच्यामधली मूवमेंटच आहे किंवा एखादं तुम्ही झाड लावलं तुमच्या खिडकीमध्ये ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की ते वाढताना सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच वाढतंय मग हे सगळे काय आहेत रिस्पॉन्सेस आहेत आणि या प्लांट्समध्ये असणाऱ्या मुवमेंट्स आहेत मग रिस्पॉन्सिवनेस टू स्टिमिलाय अँड मुवमेंट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स ॲज वी सी ऑल लिव्हिंग थिंग्स गिव्ज व्हेरियस रिस्पॉन्स टू दिमिलास तेच कॅरेक्टरिस्टिक इज नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्रत्येक लिव्हिंग थिंग काय करत असतो त्यांच्या स्टिम्युलसला त्यांच्या वातावरणाला प्रतिक्रिया देत असतो आणि ही प्रतिक्रिया देण्याची क्रिया फक्त लिव्हिंग थिंग्सच करतात नॉन लिव्हिंग थिंग्स करत नाहीत द ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स टू रिस्पॉन्ड टू अ स्टिम्युलस इज कॉल्ड देअर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय म्हणजे लिव्हिंग थिंग्समध्ये ही कॅपॅसिटी आहे ॲबिलिटी आहे क्षमता आहे त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाला रिस्पॉन्ड करण्याची आणि त्यांच्या या क्षमतेलाच आपण रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय असं म्हणतो वाय गिविंग रिस्पॉन्सेस टू स्टिम्युलस द दे अल्सो शो मुवमेंट आणि स्टिम्युलसला रिस्पॉन्स देत असताना सगळे लिव्हिंग थिंग्स सुद्धा करत असतात ह्याच्या आधीच्या स्लाइडवर तुम्हाला दाखवलंय मी की लिव्हिंग थिंग्स कसे मुवमेंट्स करत असतात तर रिस्पॉन्सिवनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट ही कॅरेक्टरिस्टिक फक्त आणि फक्त आपल्याला लिव्हिंग थिंग्समध्येच बघायला मिळते बघा रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट या कॅरेक्टरिस्टिकनंतर पुढची कॅरेक्टरिस्टिक जी आहे लिविंग थिंग्सची ती आहे रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन म्हणजे काय बघा लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देम सेल्व सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स सम ले एग्स देअर यंग वन्स हॅच आउट ऑफ द एग्स न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम द सीड्स स्टेम्स और लीव्स ऑफ प्लांट्स रिप्रोडक्शन म्हणजे काय की लिव्हिंग थिंग्स स्वत सारखाच दुसरा सजीव तयार करत असतात आणि ही कॅपॅसिटी असते फक्त लिव्हिंग थिंग्समध्ये आणि इथे तुम्हाला दिसतंय की एक काऊ आहे आणि काऊचं एक छोटं पिल्लू आहे म्हणजे काऊ सारखंच दिसणारं आहे ते सुद्धा आणि काही लिव्हिंग थिंग्स जे असतात ते प्रत्यक्ष त्यांच्या बाळांना जन्माला घालतात किंवा आता इथे एक चिमणी दिसते तुम्हाला चिमणी काय करते शी हॅच एग ती तिची अंडी उबवते आणि मग त्याच्यातून तिची पिल्लं जन्माला येत असतात प्लांट्सच्या बाबतीतसुद्धा रिप्रोडक्शन आपल्याला दिसून येतं प्लांट्समध्ये आता हे जे प्लांट तुम्हाला दिसतंय हे आहे ब्रायोफायलमचं प्लांट हे जे ब्रायोफायलमचं प्लांट असतं त्याच्यामध्ये काय क्षमता असते की त्याचं एखादं पान जरी मी लावलं मातीमध्ये तरी त्या पानाला पानं फुटतात आणि त्याचा एक नवीन ब्रायफायलमचं झाड तयार होऊन जातं तसंच गुलाबाचं सुद्धा आहे गुलाबाची एखादी स्टेम जरी तुम्ही लावली आणि त्याला तुम्ही योग्य खत पाणी घातलं तर त्याच्यापासून गुलाबाचं झाड तयार होत असतं म्हणजे प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन कसं घडतं एकतर सीड्समुळे रिप्रोडक्शन होणं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखादं प्लांट मला उगवून आणायचं असेल तर मी त्याच्या बिया जमिनीमध्ये पेरते दुसरं आहे हे जे तुम्ही रूट किंवा सॉरी स्टेम किंवा त्याच्या लीफच्या मदतीने सुद्धा प्लांटचं रिप्रोडक्शन घडवून आणू शकता म्हणजे ॲनिमल्स काय प्लांट्स काय या सगळ्यांमध्ये आपल्याला रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक दिसत असते बिकॉज ऑल लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्प सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स म्हणजे इथे ही काऊने काय केलेलं आहे तिच्या स्वतःच्या पिल्लाला जन्म दिलेला आहे अँड सम ले एग्स जसे स्पॅरोसारखे काही अॅनिमल्स आहेत ते काय करतात बर्ड्स uh, काय करतात त्यांचे अंडी uh, उभवतात आणि त्यातून त्यांची पिल्लं जन्माला ये येत असतात आणि रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसून येत नाही रिप्रोडक्शन ही कॅरेक्टरिस्टिक uh, बघितल्यानंतर पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे अ डेफिनाईट लाईफ स्पॅन आफ्टर द स्टेज ऑफ रिप्रोडक्शन ऑर्गन्स बिकम्स वीक अँड स्टील लेटर देअर लाईफ कम्स टू अन एंड इन अदर वर्ड्स दे डाय बघा आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर जे आहे हे वेगवेगळे ऑर्गन्सपासून बनलेलं आहे आणि ऑर्गन्स थ्रूआउट द लाईफ काम करत असतात पण एका सर्टन टाईम uh, स्पॅन नंतर uh, काय होतं ते ऑर्गन थकतात आणि थकल्यानंतर ते त्यांचं कार्य करायचं बंद करतात आणि त्यालाच आपण म्हणतो दे डाय डाय म्हणजे काय मृत पावतात द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट आर डिफरंट प्रत्येक प्लांट्स आणि ॲनिमल्सचं लाईफ स्पॅन जे असतं हे वेगवेगळ्या वेग प्रकारचं असतं म्हणजे काहींचं एक दिवसाचं असेल तर काहींचं अनेक वर्षांचं चा सुद्धा असेल

आयलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट वन हंड्रेड अँड सेवन्टी इयर्स हे जे कासव तुम्हाला दिसतंय जे साऊथ अमेरिकामध्ये गाय गॅल्यापगस आयलँड्सवरती बघायला मिळतात आणि हे जे कासव आहे ते uh, एकशे सत्तर वर्ष जगतात म्हणजे त्यांचाच लाईफ स्पॅन किती मोठा आहे बघा एकशे सत्तर वर्ष जगतात तर uh, याउलट द लाईफ स्पॅन ऑफ द म मे uh, फ्लाय रेंजेस फ्रॉम वन आवर टू ट्वेंटी फोर आवर्स ही जी मेफ्लाय आहे ही किती कमी जगते म्हणजे ती जन्माला आल्यापासून एका तासात पण वरू शकते किंवा ट्वेंटी फोर आवर्स मॅक्सिमम ती ट्वेंटी फोर आवर्स जगू शकते म्हणजेच आपल्या पृथ्वी तलावर जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत हे कधी ना कधीतरी त्यांचं लाईफस्पॅन संपणार आहे आणि लाईफ स्पॅन संपणं एखाद्या गोष्टीचं ही कॅरेक्टरिस्टिक फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच दिसते कारण की आज आपण बघतो की जे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले होते ते आजही आपल्याला दिसत आहेत भलेही शिवाजी महाराज आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांनी बांधलेले किल्ले मात्र आपल्यामध्ये आहेत म्हणजेच काय आहे की किल्ले हे नॉन लिव्हिंग थिंग्ज आहेत त्यामुळे ते तसेच राहतात जोपर्यंत त्यांचं डिस्ट्रक्शन होत नाही नेचरकडून तोपर्यंत ते तसेच राहणार आहेत परंतु जे लिव्हिंग थिंग्ज आहेत ते मात्र त्यांच्यासाठी मात्र एक डेफिनइट लाईफ स्पॅन असतो आणि प्रत्येक लिव्हिंग थिंग त्याच्या लाईफ स्पॅनमध्ये जगत असतो ज पुढे तुम्हाला मी एक छोटासा चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये आपण नेम ऑफ लिव्हिंग थिंग्स लिहिलेले आहेत आणि लाईफ स्पॅन इन इयर्स ह्याच्यात पहिलं मी डॉगचं तुम्हाला दिलेलं आहे डॉगचं लाईफ स्पॅन आहे ट्वेल् टू एटीन इयर्स आणि पुढे मी तुम्हाला आणखीन काही उदाहरणं दिले आहेत तुम्ही शोधा हे सगळे लिव्हिंग लाइफ स्पॅन किती आहे ह्युमन किंवा मँगो ट्री बन्या बॅनियन ट्री ब्लू वेल शार्क यांचे लाईफ स्पॅन तुम्ही शोधा तुम्हाला नक्की सापडतील गुगलवर सर्च करा आणि हा चार्ट तुम्हाला आणखीन वाढवायचा असेल तरी तुम्ही वाढवू शकता कारण देर आर सो मेनी लिव्हिंग थिंग्स आणि तुम्हाला वाटलं की ह्या मग एखादा पर्टिक्युलर तुम्हाला आठवला ॲनिबल तर ह्याचं लाईफ स्पॅन किती असतं तर ते तुम्ही ह्या चार्टमध्ये ॲड केलं तरीसुद्धा चालेल तर या धड्यामध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलर रिप्रोडक्शन आणि डेफिनाईट लाईफ स्पॅन हे तीन कॅरेक्टरिस्टिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत पुढेसुद्धा अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग थिंग्सच्या त्या आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया